नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, कसे आहात? स्वागत करते तुमचं आपल्या या वहिनीच्या चॅनलवर. भाऊजींनो, आज मी तुम्हाला नवीन आणि वेगळीच अशी कहाणी सांगणार आहे. भाऊजी, आमच्या विहिरीचं नुकतंच काम चालू झालं होतं. मग विहिरीचं काम चालू झालं, जी सी बी वाले सगळे कामगार आमच्या विहिरीवर राहत होते. मग भाऊजी, झालं असं, माझा नवरा बाहेर जायचा ना, मग कधी कधी मला तिथे कामगारांना हाताखाली सामान वगैरे, पाणी वगैरे आणून द्यावं लागत असे, सारखं तिथे थांबावं लागत असे. मग जी सी पी वाला ड्रायव्हरची आणि माझी चांगलीच ओळख झाली आणि तो मला खूपच गोड गोड बोलू लागला. भाऊजी, मग माझा नवरा घरी नव्हता, त्यावेळेस त्या जे सी बीवाल्याने मला माझ्या असलेल्या रानात नेलं आणि तिथेच कसं विहीर खोदताना कचाकच असं मला वेगळ्याच प्रकारे ठोकून काढून माझी आग शांत करून टाकली. तेच मी या कथेत तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करते. भाऊजीनो, माझं नाव प्राजक्त आहे. मी आत्ता सध्या तिशीतली आहे. दिसायला मी देखणी, गोरीपान माझा रंग आणि कामक माझी जवानी. भाऊजी, आम्हाला शेतीवाडी होती पण शेती जास्त असल्यामुळे काही त्याच्यावर भागत नव्हतं. अजून एक विहीर पाडायची होती, मग विहिरीचं काम चालू होणार होतं. माझ्या नवऱ्याने आधीच काही ते पैसे वगैरे ठेवले होते आणि माझं थोडेसे दागदागिने पण घाण आम्ही ठेवले होते. हळूहळू करत सगळी पैशाची जुळवणी केली, मग आमच्या विहिरीचं काम चालू झालं. भाऊजीनं, झालं असं, विहिरीचं काम करण्यासाठी गाड्या आणि जे सी बी वगैरे बुलडोजर आले होते. माझी त्यांची सुरुवातीला काही ओळख नव्हती, पण माझ्या नवऱ्याचं कामच असं होतं की त्याला घरी थांबता येत नव्हतं. मग तिथे काम चालू असल्यावर थांबणं भागच होतं, कारण की कामगारांवगैरे लक्ष ठेवून व्यवस्थित काम करून घ्यायचे आणि तासाला पैसे वाढत असल्यामुळे खूपच असं तिथे ध्यान ठेवून काम करू लागायचं. मग मी जायचे हळूहळू, माझं तिथं जाणं नवीन नव्हतं, पण तिथले कामगार सगळे असे मला काही एकदमच आपापल्यासारखे बघायचे आणि मला निहाळायचे. मला ते असे काही बोलायचेच आवड की जेणेकरून माझा स्वतःवरचा ताबाच निसटायचा. आणि ते कामगार म्हणजे ड्रायव्हर जेसीपवाला मला वहिनी वहिनी म्हणून कधी हे पाहिजे ते पाहिजे म्हणायचे. मी बाई त्यांच्यासमोर जाताना डोक्यावरचा पदर पाडत नव्हते, पण त्यांची नजर खूपच वेगळी आणि खूपच विचित्र होती. मी त्यांची नजर हेरली होती, त्यांच्या नजरेतला तो चावटपणा मी आधीच हेरला होता. मग झालं असं की त्यांना पाणी पाहिजे होतं प्यायला, मी इकडे होते बाहेर, त्यांनी मला हाक दिली, कारण की शेतात आमचं बोर होतं. मग बोर चालू केल्याशिवाय पाणी नसायचं. मग विहिरीचं पण काम चालू ना. मग मी त्यांना म्हटलं, भाऊजी इथे मी घागर भरली आहे, तुम्ही घेऊन जावा. तर ते माझ्याजवळ आले आणि म्हटले, वहिनी आजकाल मालक दिसत नाहीत, मालक कुठे गेलेत? तर मी म्हटलं, आहो ते ना, ते कामासाठी बाहेर गेलेत, त्यामुळे मला जिथे थांबावं लागतं. माझे सासू सासरे थकलेले आहेत आणि त्यांना एवढं काही चालता पण येत नाही आणि खूपच थकले असल्यामुळे दिसत पण नाही. घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती. माझा दीरकाही इथे नसायचा आणि तो पुण्यासारख्या ठिकाणी तिकडेच कामाला होता आणि त्यामुळे घरी सगळं मलाच बघू लागत होतं. त्यांच्या हाताखाली देत असताना मी त्यांना सांगितलं, माझा नवरा कामाला जातो ना बाहेर, त्यामुळे सगळ्यांनीच घरी थांबून काही चालत नाही. तर ते म्हटले, बरं ठीक आहे. अशीच मग येता जाता कोणत्याना कोणत्या गोष्टीपर्यंत ते मला असे खूपच विचित्र बोलायचे आणि नेहमीच ते जेसीपवाले पाहुणं आमच्याच घरी राहायला होते ना संध्याकाळी. मग संध्याकाळचं जेवणाचं वगैरे आमच्याच घरी असायचं. माझा नवरा त्या दिवशी मला चांगलं आठवतं आहे, माझा नवरा बाहेर गावीच होता आणि त्याला संध्याकाळी यायला खूपच उशीर होणार होता. निम्मी रात पण होऊ शकणार होते, कारण की परगावाला त्याला जायचं होतं. जेसीबीवाल्यांना मी डबा वगैरे केला आणि मी त्यांच्या झोपडीत म्हणजे साईडलाच शेतातच एक झोपडी होती, तिथे ते राहत होते. मग मी त्यांना डबा घेऊन गेले, तर बाईग ते फक्त टॉवेलवरच होते आणि मी म्हटलं, भाऊजी डबा आणला आहे, तर ते तसेच बाहेर आले. थोडंसं गरम पण होत होतं आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी शर्ट वगैरे काढला असेल आणि ते टॉवेलवर होते. मी त्यांना बघूनच चकित झाले, कारण की पिळदार शरीर भरदार बांधा ह्याच्यामधून दिसायला ते खूपच आक्यू आणि खूपच देखणे असे दिसत होते. माझी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे नजर जात होती
आणि मी पुन्हा पुन्हा बघत होते. त्यांनी पण कदाचित माझ्या मनात काय आहे ते ओळखलं होतं. त्यावेळेस ते मला म्हटले, वहिनी तुम्हाला नाही का जेवायचं? मी म्हटलं, नाही आमचे हे आलं जेवेन किंवा मी घरी गेल्यावरती जेवेन, तुम्ही जेवण करून घ्या. तर त्यावेळेस म्हटले, कुठे गेलेत मालक? तर मी म्हटलं, आहो ते कामासाठी बाहेर गावी गेले. त्यांना येला संध्याकाळ किंवा निम्मी रात्र पण होऊ शकते, त्यांचं कामच हे आहे ना. तर ते मला म्हटले, काय काम करते? तर त्यांना मी सांगितलं, ते मार्केटिंगचं थोडंफार बघतेत, म्हणजे शेतीवाडीचं वगैरे. ते म्हटले, बरं ठीक आहे, म्हणजे तुम्ही आज संध्याकाळी एकटंच? मी म्हटलं, हो मी एकटेच आहे. आता ते येऊस तोपर्यंत तरी मी एकटेच आहे. तर ते मला खूपच आता चावड बोल लागले आणि ते मला म्हटले, मग आम्ही येऊ का तुमच्या सोबतीला? मी म्हटलं, काय मी काही नाही समजल्यागत केलं. तर ते म्हटले, आहो वहिनी, म्हणजे तुम्ही एकट्याच आहात, चोराचं वगैरे भीती आहे ना इकडं शेतीत रानोमाळाची वस्ती? तर मी म्हटलं, हो या ना भाऊजी, पण मला सगळ्यात जास्त भीती तुमची वाटते. आणि मग मी हसले. तर ते म्हटले, म्हणजे वहिनी मला समजलं नाही. तर ते म्हटले, काही नाही. तर मी म्हटलं, भाऊजी तुम्ही इकडे असता तुम्हाला तुमच्या बायकोची वगैरे आठवण नाही काय? तर त्यावेळेस ते म्हटले, हो बायकोची तर मला खूपच आठवण येते, पण काय करणार, माझी बायको माझ्याजवळ नसते, ती तिकडे असते ना गावाकडे. मी म्हटलं, हो ना, किती दिवस तुम्ही बायकोचे राहणार? तर मी म्हटलं, तुम्ही मग कसं भागतं? तर ते म्हटले, तुमच्यासारखीच एखादी कोणी भेटली तर आमचं भागून जातं. मला त्यांच्या बोलण्यातलं चावटपणा समजला. मी म्हटलं, काय हो भाऊजी, तुम्ही तर खूपच चेष्टा करता. तर ते मला म्हटले, चेष्टा नाही, खरंच वहिनी मला तुम्ही खूपच आवडता. गेली कित्येक दिवस झालं, माझी खूप इच्छा होती तुम्हाला विचारायची, पण तुम्हाला काय वाटेल म्हणून मी तुम्हाला कधी बोललो नाही. प्लीज मला नका म्हणू नका. आज तर तुमचे हे पण घरी नाहीत, आपलं होऊ शकतं भाऊजी. त्यांनी मला आता बोलून बोलून खूपच असं गरम केलं होतं. मी म्हटलं, हो भाऊजी मला पण चालेल तुमच्या बरं हे करायला, कारण की गेले कित्येक दिवस माझा नवरा सतत बाहेर असतो. माझी पण खूप इच्छा होते, पण मला भीती वाटायची की तुम्ही काय म्हणसाल, त्यामुळे मी तुम्हाला कधी असं दिलं नाही. तर ते म्हटले, वहिनी आज तुम्ही आलात तर या ना आतमध्ये आपलं होईल. मग मी पण आतमध्ये गेले. त्यांनी दरवाजा बंद केला. ते आधीच टॉवेलवर होते. त्यांनी टॉवेल काढून साईडला फेकला आणि त्यांनी मला ओढून त्यांच्या अंगावर घेतलं. बायगं त्यांचा गरम आणि उबदार हात माझ्या अंगाला लागला आणि माझ्या अंगावर अगदी काटाच फुटून गेला आणि मला शहारा फुटला. मी पण आता खूपच व्याकुळ झाले होते. खाली हंतरलेल्या वाकळीवर त्यांनी मला झोपाय सांगितलं आणि ते माझ्यावरती झाले. आता मी पूर्ण लाजत होते, पण ते काही लाजत नव्हते. त्यांनी आता मला चोळायला सुरुवात केली आणि झंपरमध्ये त्यांनी त्यांचं तोंड खुपसलं. त्यांचे ओठ माझ्या ओठाला लागले आणि मला ते रगडू लागले, मला चावू लागले आणि माझे गुलाबी ओठ त्यांनी चोखून काढलं. नंतर ते खाली झाले. माझे दोन्ही आंबे त्यांनी तोंडात आळीपाळीने घेतले आणि मस्तपैकी चोखून काढले माझे दोन्ही मनुके. मला पण खूपच आनंद भेटला. ते खाली झाले आणि त्यांनी हात खाली लावला. मी आता खाली पूर्ण ओलीचिंब झाले होते. चोळून चोळून मला पूर्ण गरम केलं. ते माझ्यावर आले आणि त्यांनी पण त्यांचे चड्डीतून त्यांचा लोळणारा तो लांबलचक तो मुसळ माझ्या हातात दिला. मी पण त्यांचा पोपट हातात घेतला आणि मग काय त्यांचा पोपट चोखून काढला. त्यांना पण असं करत असताना खूपच आनंद भेटला. आता मी खूपच गरम झाले होते. करणा भाऊजी अजून किती वेळ असंच करणार असं म्हटलं. त्यांनी खाली माझे पाय गळ्यात घेतले. मग द्यायला लागले ना सुरुवात, कचाकच धनकी देऊन ते मला वेगळ्याच प्रकारे ठोकू लागले. त्यांचा पोपट आता माझ्या चिमणीशी खळू लागला होता आणि मला पण खूपच आनंद भेटू लागला. कचाकच धनकी देऊन त्यांनी माझं चांगलं पाणी काढलं आणि ते पण शांत झाले. त्या दिवशी भाऊजी दोन वेळा त्यांनी मला वेगळ्याच प्रकारे ठोकून माझी संपूर्ण शांत करून टाकली. तर कशी वाटली कहाणी नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.